मजेत आहे बस खा जांभळ हवा कस काय जांभळ तात्या थोडे आंबट आहेत अरे बा जांभळ आंबटच असतात काय तात्या अमर कुठे दिसत नाही दोन दिवस झालं मी आले पण तो मला अजून कुठे दिसला नाही कुठं असन तर कुठं तर बोंबलट हिंडत असन काय काय बोलतो रे मग आणि कुठं असायचंय अरे अमर आणि दिंडी ह्याच एकमेव घट्ट नात आहे असं समीकरण जुळलेले बघ तू प्रत्येक दिंडी जेवायला वाढायला वारकऱ्यांची सेवा करायला नंबर एक पोरगा आहे काय बोलतोस मेड्यासारखं काय तुला अक्कल आहे का होय आओ आता तेवढंच पटंगण करायचं राहिले हे डांगल बोलू बोले काय बरोबर आहे रे तू असा तरुण राहणार आहे का काय केलं मी आओ तात्या काय करायचं राहिलंय आता चांगलं एमपीएससीच्या मुलाला आज तुम्ही येड लावून सोडलंय काय करायचं राहिलंय आता बाकी कशाची येड लावलंय मी कुठं ती दिंडीत पंक्ती वाढ काही कर येड लावलंय नाही तर अगं मूर्ख पोरे तुला कळतं का काय किती मोठं पुण्याचं काम करते वारकऱ्याची सेवा आहे कोणाच्या नशिबात हा काय करते तुझ्या त्या एमपीएससीला मोक्षाचा मार्ग मिळेल त्याला गपय मसाले ए काय रे घाल तुझी काशी तिघ चल का तिथे आपण इथं जाऊ मूर्ख गुन्हेगारचा आला मला अरे जुलिया काय रे चल लागलं मला शहाणपण शिकवायला हॅलो रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी काय करताय अरे इजू ताते नाही का त्यांच्या घरी याची दिंडी सरपण कमी पडली मग मला थोडं सरपण न्याव लगेच जाऊ आता चल तिथं आपल्याला काम लय करायचं बियो की लाकड परत ती चूल पेट नाही त्यांची मोठी कामाल नाही बाबा कामाल नाही सेवा करायची हो ऐक बाबू माझ्या घरी काय दिंडी येत नाही करायची सेवा लोकांची देवाची गेली चांगली चांगलीच आहे पण लास्ट दिवशी जायचं पंढरपूरला आता जवळ दिंडी येतात ना तोवर सेवा करत राहायची चल पक्षी हॅलो अरे पोरला घेऊन ये नानाची दिंडी वाढू लागायची आणि संध्याकाळची एक दिंडी आपल्याला संध्याकाळची एक दिंडी त्यासाठी आपल्याला काय करायचं पंचरोळे आणायचं करमळाला आणि पंचरोळे आणले का नाही आपल्याला उद्याची तयारी करायची आपल्या गावाची दिंडी येते एक माणसं बिन खाल्लेलं राहिलं नाही पाहिजे सगळ्याला जेवण पुरलं पाहिजे त्यासाठी आपल्याला तरुण पोरांना मदत करावं लागेल हां चालतंय तू येतो का मी येतो काय म्हणला टाकलं बेसन पीठ तिथं चालतंय मग आपल्याला काय करायचं माहितीये का बेसन पीठ जाऊन देऊ स्वयंपाक करतो आपण काय करू पाणी आणून देऊ आणि पुन्हा काय करू पंत्रोळ आणा जाऊ करमळ्याला आपण गाडी कुणातरी घेऊ आणि जाऊ मग आपण चल मग अरे अमर कुठे आहेस तू दोन तीन दिवस झालं मी आली तुला शोधते तू काय भेटत नाही काय नाही कुठे असतो साक्षी तू कधी आली सांग मला मी दोन तीन दिवस दोन तीन दिवस झाली का माझ्या मग होतं काम काय आपल्या गावात दोन तीन दिवस दिंड्या चालू झाल्यात काय त्यामुळे माझ्या घरी काय दिंडी नाही त्यामुळे जेवणाचं नियोजन सगळं मला करायचंय सगळ्याला मदत फिरत आपल्याला सगळं करायचं आपल्यात नसली तर आज परमेश्वर आज आपल्या घरी जेवायला येतोय त्यासाठी मदत तर केली पाहिजे का नाही सांग कशाचं काय परमेश्वर असं होऊन काही कुठं परमेश्वर दिसत असतो का माझ्या बापाने होणी माळ घातली मी 50 वेळा पंढरपूरला जाऊन आले पण मला नाही कधी पांडुरंग दिसला मग तुला तरी कसा दिसन सांग बरं एवढं सेवा केली हे केलं तर पांडुरंग कुठंच दिसला नाही पांडुरंग नाहीच मला माळ घातली पण आजपर्यंत मला कधी परमेश्वर दिसला नाही तुझ्यासारख्या पुरीने असं म्हणायचं म्हणलं अरे कशाचं काय अमर कुठं परमेश्वर असतोय तू कधी बघितलंय का मला सगळ्यात तुमच्यात मला परमेश्वर दिसतो काय तुम्ही माझीच परमेश्वर आहे त्याला दिसण्याची गरज नसती जाणून घेण्याची गरज असते तू पांडुरंगाची लहानपणापासून सेवा केली सगळं केलं वाऱ्या केल्या सगळं केलं तू येडा सुद्धा झालास
तुझ्या आयुष्यात खूप काही घडून गेलं, पण कधी पांडुरंग तुला आला का मदतीला? नाही ना, मग तू पांडुरंगावरती कसा विश्वास ठेवतोस? माझा तर नाही बाबा पांडुरंगावरती विश्वास. अगं तुम्ही तर चार बुकं शिकला आणि देवालाच मना तयार नाही तुम्ही आता. आमर बोलते तुझी बरोबर. हे बघ, आता मी तर वडिलांना सुद्धा सांगणार की आपल्याला नाही वारी फिरील जायचं आता ह्यावेळेस. काय त्या विठ्ठलावरती विश्वास ठेवायचा आहे? विठ्ठल कुठं असतो का तेव्हा? हे नसतो. देव आहे. तुला कोण म्हणलं देव नाही? सेवा करू लागते का नाही माझ्या बरोबर? नाही नाही. का ही काय खरं का सांग बर? कशाचं काय आमर, इथं देव दिसणार तू सेवा करायला लागला. तू तुझ्या पद्धतीने जा, आमच्या चल रे बाबा. तू काय करू माहिती का? डोकं काय खाऊ नको माझं. ह्या विषयावर आपण दोन दिवसांनी चांगल्या पद्धतीने बोलू. काय नाही अमर, पण देवच नाही तर तू काय हत्ती करतोय? तो तुझा प्रश्न आहे. तू मान नको मानू, पण तू मला काठी करते. तुला आवडतं तू कर, मला आवडते माझं मी करतो. मला सेवा करायची आम्ही करणार का नाही बाबा? नाही नाही देव नाही. कशाला करता तुम्ही उभं? आमचं काम आहे देवाची सेवा करायची. हा अरे पण देव असायला पाहिजे ना त्यासाठी. हो साक्षी, तुला मी सांगतो, आपली लहानपणापासून मैत्री आहे. काय तू त्याला काय तडा जाऊन देऊ नको. तुम्हाला दोन शिव्या दी बाब्याला, दोन शिव्या दी चालते ना. देवाच्या बाबतीत काही बोललेलं ऐकून घेणार नाही. आम्हाला आवडतंय आम्ही करतोय. तू तुला नसं आवडतं तू तुझ्या पुढे मर्यादित ठेव. तू आता जगाला सांगत होत ही नाही ती नाही, कळलं का? अरे नाही अमर, आम्ही सुद्धा विज्ञानातलेच आहोत स्टुडंट. नाही आहे देव, नाही आहे. कशाला उगत सेवा ही ती करतो. एखादं झोपलं का नाही त्याला लगेच उठवा येतं, ती तटकीन उठतं. काय कारण ते झोपीत असतं. पण जे झोपीत डॉंग घेतं का नाही त्याला तुम्ही दगड घाला, मारा, नाहीतर काय करा. ती उठत नाही, ती मिस घेऊनच पडतं असं. तशी तुझी स्थिती झाली आहे. तुला आम्ही आता हजार वेळेस देवाचीच महत्व सांगितलं का? तुला पटणार नाही, त्यामुळे तुला सांगायचं बी नाही आम्हाला, आणि काय करायचं बी नाही. नाही नाही अमर, देव नाही तर तू सेवाच कशाला करतोस? हो का, आता आम्हाला वाद करायचं नाही. आमच्या पुढे दिन द्यायचं, आम्हाला सेवा करायची, आम्हाला जाऊन दे. चल बाबा चला आपला. अरे अमर नाही नाही, देवच नाही, तुम्ही कुठं चालला सेवा करायला? चल चल तुला सांगतो चल. अरे नाही नाही देवच. रामकृष्ण काय माऊली मग काय साहेब पाकाच सगळं नियोजन झाले, फक्त बायकी राहिली. हो तोपर्यंत मला वाटत तुमची सेवा करावा बघू. सेवा करू द्या माऊली, लांबून आलाय तुम्ही. आता जेवायचा भेट होईल आपला. भाजीच राहिली तेवढी, मग म्हणलं माऊलीची गाडी घ्यावा. आता भाजी होईल थोड्या वेळाने, तुम्हाला जेवायला बरोबर या तुम्ही. पाहिजे कसं असते ऐंशी मग काय या माऊली राम. अरे बाळा कस साठी बांधणं करता तात्या? जाऊन मला काय म्हणायचं माहितीये का? अहो तुमची दिंडी कुठं चाललाय तुम्ही? अरे बाळा चाललोय मी माझ्या भक्तांना भेटायला. माहिती का तुला? अरे त्यांना योग्य दिशा धावली पाहिजे ना. तात्या तुम्ही जगाला मोक्ष नका दाखवू, ह्या अमरला मोक्ष दाखवा आधी. अरे माझं दोसला काय मानायचं नाही. तात्या तुम्हाला काय सांगावं, ही पोरगी देवाला माना नाही म्हणते, देवच नाही, गळ्यात माळ आहे हिच्यावर. हिचं वडील किती सेवा करते, पण ही पोरगी अशी बोलती, काय करावं सांगा बरं तुम्हीच. तात्या काय चुकीचं बोलले हो मी? काय तू बरोबर बोलली तू बाळांनो? अरे ह्या जगामध्ये ईश्वरीय सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. ईश्वरीय सत्तेची ताकद खूप मोठी आहे माझ्या बाळांनो. ही एक दिशा आहे आणि ह्या दिशेसाठीच अवतार घेत असतो पांडुरंग
असं चुकीचं बोलू नका बाबा, देव आहे, देव आहे. आज तुमच्या वाणीतनं पांडुरंगाचा शब्द बोलते आहो, खरंच आज धन्य झालो बरं का मी. अरे पांडुरंग समज ना मला. तुम्ही म्हणता देव हाय हाय, मग दाखवा ना देव कुठे. तुला एक विचारू का. विचारा ना. तुझ्या वडिलांचं नाव काय. संजय. कुणी सांगितलं तुला. त्यांनी. अरे आईने सांगितलं, हा तुझा बाप आहे म्हणून तू विश्वास ठेवला बाळा. बरोबर आहे. मग संत जग सांगतय भगवंत आहे का विश्वास ठेवत नाही. अहो आजपर्यंत कुठं दिसला का देव, तर काय विश्वास ठेवू. अगं बाई तुला काय सांगू, त्याची सेवा भक्तांसाठी काय करतो माझा पांडुरंग. अग या तुका कारणे देव वेडावला म्हणोनी संता घरी राहिला. तात्या या पुरीच काय ऐकू नका. बर अशी तात चार बुक शिकली का नाही अशी येडवणी करणार, पण जेव्हा तिला कळेल ना तेव्हा तिच्या पायाची वाळू खा सरकल. आता काय करा, तिथं जाऊन त्या मोरदेवीशी कट करा, आपली दिंडी जेवण घालायचं. बाळा आता मला जाऊ दे, पंग जेवण्यासाठी अनेक घालणारे आहेत आणि सेवाकारे आहेत. आता मला अनेक जणांच्या गाठी भेटी घ्यायच्या आहेत बघ, फार महत्वाचे आहेत, ते माझी वाट बघत असतील. येऊ का. चलूया. चल केला का लवकर, दिंडी जेवाय बसली, वाढायला नाही कोणी. चल 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 लवकर चल. माझा कमळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. सगळ्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना. अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा.